नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट. बंडखोरी करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाच्या आणि त्यांच्या गटातील मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीयेत, त्याविषयी आपण अधिक माहिती आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये राज्यातला महत्वाचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे राजकीय वातावरण तापलंय, याविषयीच्या बातम्याही आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. राज्याच्या राजकारणाला वेगळाच रंग देणाऱ्या फॉक्सकॉनच्या बातमीनं. महाराष्ट्रात होणारा वेदांता आणि फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित करण्यावरून सध्या राजकारण पेटलंय. राज्यात भाजपचं सरकार असल्यामुळे राज्यात होणारे प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याचा आरोप शिवसेना आणि विरोधी पक्षांकडून केला जातोय. तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि 2 महिन्यात आलेल्या सरकारनं एवढं काय केलं की ही कंपनी गुजरातेत गेली, असा सवाल शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंकडून करण्यात आलाय. दरम्यान हा प्रकल्प गुजरातेत गेल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसणार आहे. ऐकूयात नेमका महाराष्ट्राला काय तोटा होणार आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पातून गुजरातला मोठा फायदा होणार आहे, पण दुसरीकडे महाराष्ट्राला मोठा फटका बसणार आहे. या प्रकल्पामध्ये 1,054,00,000 रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे राज्यात जवळपास 1,00,000 नोकऱ्यांची निर्मिती झाली असती, पण हा प्रकल्प हलवल्यामुळे महाराष्ट्र या फायद्याला आता मुकणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू होणार होता, त्यामुळे जवळपास 30% थेट तर 70% अप्रात्यक्षिकरित्या रोजगार निर्मिती होणार होती. फॉक्सकॉन कंपनी ही मूळची तैवानची असल्यामुळं वेदांता या कंपनीनं तिच्या सोबत भागीदारी केली आहे. महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यामध्ये 2.5 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार होती. या माध्यमातून डिस्प्ले फॅब्रिकेशन, सेमीकंडक्टर असेंब्लीचं उत्पादन केलं जाणार होतं. त्याचबरोबर या माध्यमातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर कर मिळाला असता. ऐकूयात काय आहे हा प्रकल्प. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूला सेमीकंडक्टरची गरज असतेच. या चिप निर्मितीत जगात तैवान आघाडीवर आहे. भारतात चिप निर्मितीचा एकही प्रकल्प नाही, त्यासाठी भारतात काम सुरू होतंय. या प्रकल्पासाठी वेदांता आणि फॉक्सकॉन लिमिटेड कडून हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्य हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धेत होती. पण अचानक हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून प्रयत्न सुरू होते. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागलं. याचा ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. आमदार अब्दुल सत्तारांविषयी एक महत्वाची बातमी आता आपण ऐकूयात. बंडखोरी करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाच्या आणि त्यांच्या गटातील मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीयेत. शिंदे गटातील कृषी मंत्री असलेले सत्तार यांना औरंगाबाद खंडपीठानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणात अब्दुल सत्तार यांनी कोणतेही हस्तक्षेप करू नये असे आदेश कोर्टानं दिले आहेत. बाजार समितीच्या जागेचे व्यवहार प्रकरणावर न्यायालयानं व्यवहार करण्यास मान्यता दिली होती, मात्र त्यानंतरही तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अर्जावर या व्यवहाराला स्थगिती दिली होती. या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. एवढंच नव्हे, बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सत्तारांनी दिले होते. औरंगाबाद खंडपीठानं तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशानं कुबा समितीच्या जिन्सी इथल्या जागेबाबत झालेल्या व्यवहाराच्या चौकशीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. सत्तार यांच्यासह डॉक्टर दिलावर बेग यांनाही नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
तसंच औरंगाबाद बाजार समितीच्या जिन्सी इथल्या जागेच्या व्यवहारांबाबत विद्यमान कृषी आणि तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारांकडे किती तक्रार अर्ज केले आहेत याची चौकशी करून त्यासंबंधी सीलबंद अहवाल दाखल करण्याचे आदेशही औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. गुजरात एटीएसनं मोठी कारवाई केली आहे, आता त्याविषयी आपण थोडं जाणून घेऊयात. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसनं भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्तानची बोट जप्त केली आहे. या कारवाईमध्ये 200 कोटी रुपयांचे 40 किलोचे ड्रग्ज जप्त केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुढील तपास व कारवाईसाठी बोट व बोटीचे पाकिस्तानी चालक यांना जाखू इथे आणण्यात आलंय. मागील काही महिन्यांपासून गुजरात एटीएसकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू होती. याच कारवाईमध्ये काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी गुजरात एटीएस आणि डीआरआयनं स्क्रॅप बॉक्स जप्त केले होते. त्यातून तब्बल 40 किलो ड्रग्ज दुबईतून येऊन भारतात आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे. कोलकाता इथे करण्यात आलेल्या कारवाईत गुजरात पोलीस तटरक्षक बल, एनसीबी, पंजाब, दिल्ली पोलीस आणि अन्य एजन्सीजनं संयुक्त मोहीम राबवत ही कारवाई केली होती. या कारवाईमध्ये 12 गिअरबॉक्समध्ये लपवण्यात आलेले 200 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्ज दुबईच्या जेबेल अली पोर्ट इथून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले होते. श्रोत्यांनो, आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. जैश ए मोहम्मदच्या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला अटक करण्यासाठी पाकिस्ताननं अफगाणिस्तानला पत्र लिहिलंय. पाकिस्ताननं आपल्या पत्रात म्हटलंय की मसूद अझहर हा नांगरहार आणि कुनार भागात लपून बसल्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याला शोधून अटक करावी अशी मागणी पाकिस्ताननं केली आहे. त्याचबरोबर मसूद अझहरची माहिती द्यावी असंही पाकिस्ताननं म्हटलंय. जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला खरंच अटक करायचंय की 16 सप्टेंबरला उझबेकिस्तानची राजधानी समरकंद इथं होणाऱ्या शंघाय सहकार्य संघटना म्हणजेच एसईओ बैठकीपूर्वी पाकिस्तान काही डावपेच आखतंय अशी चर्चा सुरू झालीय. शिंदे गटाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टानं बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयानं फेटाळून लावलाय. न्यायालयानं बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजकारणीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयानं कडू यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कडू न्यायालयासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केलाय, हा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय. राणी एलिझाबेथचं निधन झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांना उधाण आलंय. अनेक देशातील लोकांनी आपापल्या देशातील खूप मौल्यवान वस्तूंची मागणी ब्रिटनकडे करायला सुरुवात केलीय. ज्या वस्तूंना इंग्रजांनी त्यांचे गुलाम बनवलेल्या देशांकडून लुटलं होतं त्याचपैकी एक आहे कोहिनूर हिरा, ज्यावर भारताचा हक्क आहे. राणी एलिझाबेथच्या निधनानंतर लोक आता सोशल मीडियावर कोहिनूर हिऱ्याला भारताला परत करावं अशी मागणी ब्रिटनकडे करताना दिसतायत. कोहिनूर हिऱ्यावरनं सुरू झालेल्या या वादात आता रवीना टंडननं उडी घेतलीय. तिनं जॉन ऑलिव्हरचा एक जुना व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात त्यानं इंग्रजांची पोलखोल केलीय. जॉननं त्या व्हिडिओमध्ये इंग्रजांनी भारताव्यतिरिक्त अन्य काही देशांकडूनही खूप महागड्या वस्तू आपल्यासोबत नेल्याचं म्हटलंय. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं विराट कोहलीला निवृत्ती घेण्याचा अजब सल्ला दिला होता. आफ्रिदी म्हणाला होता की कोहलीनं कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना निवृत्ती घ्यायला हवी. यावर भारताचा लेग स्पिनर अमित मिश्रानं शाहिदवर टीका केलीये. अमित मिश्रानं ट्विट करून आफ्रिदीला या विषयापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. अमित म्हणालाय की प्रिय आफ्रिदी, काही खेळाडू हे एकदाच निवृत्ती घेतात, त्यामुळे कृपा करून विराट कोहलीला या सर्व गोष्टींपासून दूर राहू दे.
मिश्रानं असं ट्विट करून आफ्रिदीला एका प्रकारे चिमटाच काढलाय. काही वृत्तानुसार शाहिद आफ्रिदीनं तब्बल 5 वेळा निवृत्ती जाहीर केली होती, त्यात 4 वेळा त्यांनी निवृत्ती नाकारली होती. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय रंग बदलण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीकेचे झोड उठवले जात आहेत. या सर्वांमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. यामध्ये त्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात यावेत अशी विनंती केली आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा हा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या मागास करण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप या पत्रात करण्यात आलाय. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तळेगाव जवळ 1100 एकर जमीन आहे, ती देखील आम्ही देऊ केली होती. जवळपास त्यांना ज्या काही सवलती आहेत त्या देखील जवळपास 35,000 कोटी 30-35,000 कोटी म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या सबसिडी आल्या आणि इतर सगळ्या बाबी आल्या त्याच्यामध्ये देखील त्याही ऑफर आम्ही केल्या होत्या. पण गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता, कमी पडला असावा किंबहुना काय याचं कारण, परंतु आमच्या नवीन सरकारने पूर्णपणे त्यांना जे काही सवलती आहेत त्या देऊ केल्या होत्या. वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्प्ले फॅब्रिकेशनचा तळेगाव इथं असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, त्या संदर्भात मी स्वतः MIDC अधिकाऱ्यांची चर्चा केलेली आहे, प्रधान सचिवांची चर्चा केलेली आहे. आता इथून मी डंबवलीला जाताना ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन देखील मी काही खुलासे करणार आहे. पण याबाबत स्वतःची भूमिका, स्वतःचं मत मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधान महोदयांकडे मांडलं, वेदांताच्या बाबतीमध्येच मांडलं, त्यांची सविस्तर याच्याबद्दल चर्चा झाली आणि पंतप्रधान महोदयांनी इथल्या युवा पिढीला आश्वस्त केलेलं आहे, कारण युवा पिढीचा पंतप्रधान महोदयांवर विश्वास आहे, आश्वस्त केलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये याच तोडीचा किंवा याच्यापेक्षा जास्त मोठा प्रकल्प हा काही दिवसातच महाराष्ट्राला दिला जाईल आणि इथल्या युवा पिढीचा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे हा सोडवण्यामध्ये केंद्र शासन हे शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या पाठीशी ठामपणानं उभं आहे. वेदांताच्या वरिष्ठ टीमनं सर्व बाबींचा विचार करून तळेगाव हेच ठिकाण योग्य असल्याचं सुचवलं होतं. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळानं त्यांना बऱ्याच सवलती देण्याचं मान्य केल्याचीही बाब आता पुढे आली आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे